झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने आष्टीतील खडकाच्या कत्तलखान्यावर छापा मारलाय। शिंदे गटातील आमदार बालाजी कल्याणकर यांचे सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच नांदेडमध्ये दाखल कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय। मांजात अडकलेल्या कावळ्याला वाचवण्यासाठी खाकी धावली। जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन 20 दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध नाही। दमदार पर्जन्यवृष्टीने वेरूळचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। तर पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। आष्टी तालुक्यातील खडकत येथे विना परवाना सुरू असलेल्या कत्तलखान्यावर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकलाय। यामध्ये गोमांसासह जिवंत अशा 21 गायी, 5 वासर आणि 1,37,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याचबरोबर आरोपी पसार असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे। आष्टी तालुक्यातील खडकत येथे गेल्या अनेक वर्षांपासून विना परवाना कत्तलखाना सुरू होता। यावर अनेक वेळा कारवाया देखील झाल्या तरी देखील यातून कसलाच धडा न घेता पोलिसांना न जुमानता विना परवाना कत्तलखाना सुरूच असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळताच लवाशमासह बुधवारी रात्री 12:30 ते 1 सुमारास खडकत येथील कत्तलखान्यावर धाड टाकून यात जिवंत अशा 21 गायी, 5 वासर, 200 किलो गोमांस असा 1,37,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस उपनिरीक्षक तुपे पाटील, पोलीस अंमलदार अशोक दुबाले, सतीश कातखडे, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, कैलास ठोंबरे, क्षीरसागर वाहन चालक तांदळे यांनी ही कारवाई केली आहे। अक्षय विदाते, झूम ऑन न्यूज, आष्टी। ग्रामीण पोलीस दलामध्ये हायवेवर पोलीस सेवेत कार्यरत असलेले प्रदीप कदम हे ड्युटी आटोपून मुख्यालयातून बाहेर पडत असताना कांबळे नामक महिला सहकाऱ्यांचा त्यांना फोन आला। मुख्यालय आवारातील गुलमोहरच्या झाडावर एक कावळा मांजात अडकून फसला आहे अशी त्यांनी बातमी दिली। सुटकेची धडपड करूनही तो अडकतच चालला होता। त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी तातडीने वाईल्ड नेचर केअरचे संतोष धाकपडे यांच्याशी कावळ्याच्या सुटकेची चर्चा केली। यानंतर लगेच हालचाली करून मुख्यालयाच्या आवारातच असलेल्या पोलीस व्हॅनला पाचारण केले, ती झाडाच्या खाली उभी केली। पोलीस व्हॅनवर उभे राहून एक लांब बांबूच्या सहाय्याने फांदीला आपल्या जवळ ओढून घेतले। ती फांदी हातात आल्यानंतर हळुवारपणे त्या कावळ्याला मांजातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू झाला। कावळ्याने मांजातून सुटण्यासाठी खूप धडपड केली पण धडपडीने तो अजूनच जास्त फसत गेला। अथक प्रयत्नानंतर त्या कावळ्याला सुरक्षितपणे मांजातून सुखरूप सुटका करण्यात आली। मांजातून मुक्त झालेल्या कावळ्याला परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडून देण्यात आले। शशिकांत मेटकरींसह सुदर्शन होणमाने, झूम ऑन न्यूज, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन 20 दिवस झाले तरीही विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश वितरित केला गेला नाहीये। नवीन PFMS या प्रणालीमुळे पैसे पाठवण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने बँकांनी हातवर केले आहेत, त्यामुळे अद्याप एकाही विद्यार्थ्याला शासनाचा गणवेश मिळाला नाहीये। आता 30 गरजू विद्यार्थी बिगर गणवेशाचे शाळेत येत असल्याची परिस्थिती आहे। सोलापूर जिल्ह्यातील 2892 शाळेतील 1,48,000 विद्यार्थ्यांना प्रणालीमुळे गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे। शासनाकडून निधी मिळूनही प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा खोळंबा झाल्याचे दिसून येते। जिल्हा आणि तालुका स्तरावर नवीन गणवेश खरेदीसाठी 9 कोटींचा निधी वितरित झाला आहे, मात्र PFMS म्हणजेच पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालीतून शाळा व्यवस्थापन समित्यांना निधी वितरित अडचण निर्माण झाली, त्यामुळे जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळाला नाही। मात्र काही शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप केलंय। सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत गणवेश योजनेतून दरवर्षी 1 ते 8 सर्व मुलींसह
अनुसूचित जाती जमातीतील मुले दारिद्र्य रेषेखालील मुलांना प्रत्येकी 2 गणवेश दिले जातात। या बाबतीत अधिक माहिती देत आहेत सतीश गुरव, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आणि श्रीशल कोरे सहशिक्षक। नमस्कार, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये समग्र शिक्षांतर्गत मोफत गणवेश सन 2022-23 या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 2872 एवढ्या शाळांना आणि एकूण लाभार्थी विद्यार्थी 1,48,405 अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेशाची जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर आपण रक्कम वर्ग केलेली आहे। तालुका स्तरावरून सर्व संबंधित बँकांना देखील PFMS या प्रणालीद्वारे रक्कम वर्ग झालेली आहे। तथापि ही एकूण जी रक्कम आहे 8,90,43,000 रुपये, ह्या सर्व रकमा सर्व संबंधित बँकांना वर्ग झालेल्या आहेत। मात्र PFMS ही नवीन वित्तीय प्रणाली असल्यामुळं आणि त्याचं तांत्रिक प्रशिक्षण पुरेसं सर्व मुख्याध्यापकांना अद्याप नसल्यामुळं संबंधित रकमांचं जे बँकेकडून लिमिट सेट करणं आवश्यक आहे ह्या बाबी अद्याप राहिलेल्या आहेत। त्यामुळं हा पैसा जरी तालुका स्तरावरून बँकांना वर्ग झालेला असला तरी प्रत्यक्ष शाळा स्तरावर हा पैसा अद्याप प्रत्यक्ष खर्चासाठी उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे वितरण बहुसंख्य शाळांना गणवेश वितरण त्यामुळे झालेलं नाही। अर्थात काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी ॲडव्हान्समध्ये गणवेशाच्या रकमा मिळणार आहेत हे गृहीत धरून स्वतः गणवेश उपलब्ध करून दिलेले आहेत, पण अशा शाळांची संख्या कमी आहे। बहुसंख्य शाळांना अद्याप प्रत्यक्ष निधी नसल्यामुळं गणवेशाचं वितरण करता आलेलं नाही। तर ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावरून प्रयत्न चालू आहेत। याविषयीचं तांत्रिक मार्गदर्शन सोलापूर शिक्षण विभागानं MPSP मुंबई यांच्याकडे एका पत्राद्वारे कालच्या 4 जुलै रोजी मागवलेलं आहे। त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणंही अपेक्षित आहे। तथापि तालुका स्तरावरून समग्र शिक्षणाचं लेखा विभागाचं जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व मुख्याध्यापकांना याविषयीचं प्रशिक्षण देणं आणि तांत्रिक बाबीचं मार्गदर्शन करणं हे काम येत्या 18-12 होईल आणि ही गणवेश वितरणाची अडचण दूर होईल असा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे। नमस्कार, मी श्रीशील कोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमेश्वर नगर, तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहे। चालू शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत जे गणवेश वाटप केले जातात त्या गणवेशाची रक्कम अद्याप वितरित झालेली नाही। जिल्ह्याकडून घेतलेल्या माहितीनुसार प्रत्येक तालुक्याला ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे, पण प्रत्यक्षात शाळेपर्यंत ती रक्कम पोचलेली नाही। त्या अनुषंगानं BSMS ही प्रणाली आहे, या प्रणालीच्या चुकीच्या पद्धतीनेमुळं रक्कम ही कोणत्याही शाळेला वर्ग करण्यात आलेली नाही। म्हणून जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांनी आपापल्या विद्यार्थी संख्या लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी सर्व शिक्षकांनी कॉन्ट्रीब्युशन करून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेले आहेत। अजूनही आम्ही संघटनेच्या माध्यमातून मुख्यालयाचे विस्तार अधिकारी सुहास गुरव साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून 8 दिवस लागतील असं सांगितलेलं आहे आणि स्वतः गुरव साहेब हे महाराष्ट्र शासनाच्या MPSC कार्यालयामार्फत गणवेशाची रक्कम लवकरात लवकर प्रत्येक शाळेवर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मदार पर्जन्यवृष्टीने वेरूळचा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे। पर्यटकांना हा खळखळणारा धबधबा अतिशय भुरळ घालत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून औरंगाबाद मंडळात सर्वदूर तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने नदी नाले व ओसंडून वाहत आहेत। त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीवरून वाहणारा धबधबाही ओसंडून आणि खळखळून वाहत असल्याने वेरूळ लेण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे। येणाऱ्या पर्यटकांना हा खळखळणारा धबधबा अतिशय भुरळ घालत आहे।
तर आता बातमी आहे अहमदनगर मधून। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद द्यावे यासाठी बीड ते मोठा देवी येथे दिंडी महिलांनी काढली असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे महिलांचीही दिंडी आली असता त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पंकजा मुंडे या ओबीसीच्या जनाधार असलेल्या महाराष्ट्राच्या नेत्या असल्या कारणाने बीड जिल्ह्याचा असलेला विकास त्यांनी केलेला हा विकास या धर्तीवर पंकजा मुंडे यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला जावा असे साकडे मोठा देवी चरणी या महिला घालणार आहेत। विश्वास आहे आम्हाला, त्या विश्वासाठीच तर आम्ही आज एवढं 70-72 किलोमीटरचा पायी दिंडी काढलेली आहे ना। स्वर्गीय लोकनेते, भारताचे लोकनेते माननीय मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजाताई मुंडे आणि त्या सर्व गोरगरिबाच्या नेत्या आहेत म्हणून बीडमधून सर्व पदाधिकारी बाजूला ठेवून ज्या गोरगरीब महिला आहेत त्या गोरगरीब महिलांनी ही दिंडी पायी दिंडी काढलेली आहे। बीड ते मावठा देवी अशी पायी दिंडी काढलेली आहे आणि काल दुपारी बीडवरून दिंडीचं आगमन झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी दिंडीचं हे स्वागत होत आहे आणि त्या स्वागतामध्ये प्रत्येक गावामध्ये सांगितलं जातं की पंकजाताई ह्या महाराष्ट्राच्या गोरगरिबाच्या नेत्या आहेत, ओबीसीच्या नेत्या आहेत, म्हणून जरी पंकजाताईंना पदाची गरज नसली तरी गोरगरिबासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीने त्यांना मंत्रीपद द्यावं म्हणून ह्या सर्व महिला गळ्यामध्ये देवीच्या माळा आहेत, आरती आहे, तुळशीच्या आहेत, खंडोबाचे देवीचं सगळं साज घेऊन ते निघालेले आहेत आणि मावठा देवी ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळीला इच्छा द्या शक्ती देणार आहे आणि पंकजाताईला मंत्रिमंडळात घ्यावा अशी सर्व महिलांची इच्छा आहे। सोलापूरमधील केगाव येथील डेंटल कॉलेजमधील आदित्य अजित चव्हाण या विद्यार्थ्यांच्या हिप्परगा तलावात बुडून मृत्यू झाला। आदित्य पहिल्या डेंटल वैद्यकीय शिक्षणासाठी पहिल्या वर्षाला शिकायला होता। आदित्य त्याच्या मित्रांसोबत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेला होता। तलाव परिसरात फिरताना अचानक पाय घसरून आदित्य पाण्यात पडला। गाळामध्ये अडकल्याने त्याला बाहेर निघता आले नाही। सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आले। सकाळी आदित्यचा मृतदेह सापडला। मूळचा आंबेजोगाई येथील असलेला आदित्य केगाव येथील डेंटल कॉलेजचा विद्यार्थी होता। त्याच्या घरी आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे। हिप्परगा तलाव परिसरात गेल्यानंतर आदित्य आणि त्याच्या मोबाईलवरून आईसोबत संवाद साधला होता। शशिकांत मेटकरी सह सुदर्शन होणमाने, झूम ऑन न्यूज, सोलापूर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। या सर्व नगरसेवकांनी त्याची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आमच्या पाठीशी उभे राहिलेत आणि त्यांची कार्यशैली सर्वांना आकर्षित करते। यावेळी उपनेते विजय नाहटा यांच्यासह काही नेतेही उपस्थित होते। ठाणे शहरात जोरदार पाऊस सुरू असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचे कोंडी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। परंतु या भर पावसात देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस कसोटीने प्रयत्न करत आहेत। बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने आष्टीतील खडकच्या कत्तलखान्यावर छापा मारलाय। शिंदे गटातील आमदार बालाजी कल्याणकर यांचे सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच नांदेडमध्ये दाखल कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय। मांजात अडकलेल्या कावळ्याला वाचवण्यासाठी खाकी धावली। जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन 20 दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध नाही। दमदार पर्जन्यवृष्टीने वेरूळचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पात्र झूम ऑन न्यूज चॅनल मराठी। धन्यवाद। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।